बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा तब्बल तीन महिने चंपा रंग्या पांडू यांच्या पायाला चैन नव्हती चंदनसाठी त्याने शिकस्त केली पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते कायद्याच्या खोचा वकिलांची वळणे त्यांना कळत नव्हती वशिलाच्या किल्ल्या त्यांना फिरवता येत नव्हत्या चंपाचे किडूक मिडूक केव्हा जाऊन ती खंक झाली होती आता तिने चंदनच्या सुटकेची आशा सोडली होती पहिल्याच दिवशी चंदनने चूक केली होती गोंधळलेल्या मनस्थितीत तिने गुन्हा कबूल केला होता आणि पारूने भयंकर साक्ष दिली होती ती म्हणाली होती मी दयारामची रखिली आहे चंदनला दयारामच्या घरात शिरायचे होते पण त्याने नकार देऊन मला जवळ केले म्हणून चंदन चिडली नितीने भांडण उकरून काढले बोलता बोलता शेटवर ॲसिड फेकून पळाली पारीच्या म्हातरने लेकीची जरी ओढली होती ती कोर्टात पोलिसचा पुढे गळा काढून रडत म्हणत होती माझ्या जावयाला या चंदनने मुद्दाम जाळला हो गरीब बिचारा रंग्या हतबल होऊन दारात बसला होता तो चंदनवल खटल्याच आणि चंदनविरुद्ध जे जे चळवळ करीत होते त्यांचा निपात कसा करता येईल याचा विचार करीत होता सूर्य केव्हाच मावळला होता रंग्या अंधार दाटला होता एका ढगाला लाल रुपेरी किनार लोंबत होती रंग्याने आपले गुडघे पोटाशी धरले होते समोर दयारामच्या मोटारी रांगेने उभ्या होत्या त्या तो पाहत होता चंपा स्वयंपाक करीत होती सलाम दादा टायगर रंग्या उभा राहिला त्यानं वळून पाहिलं टायगर डोकीवर रॉकेटचा डबा घेऊन काहीतरी बोलण्यासाठी चुळबुळ करत होता त्याला रंग्याने गुरकून विचारलं काय रे तुझं फिरतं दुकान कधी बंद होणार उद्याच या दुकानाला टाळा लागणार दादा टायगर डोकीवरचा डबा खाली ठेवून म्हणाला आता माझे फारच थोडे दिवस उरले आहेत का रंग्या म्हणाला उद्या तू मरणार टायगर आणि म्हणाला दादा आधी एक पावशे दारू घ्या मग मी उद्या कसा मरणार ती ऐका नाही मी आज घेणार नाही रंग्यानं सांगितलं त्यावर टायगर म्हणाला राकेलचा पैसा राकेला जाऊ द्या मला आज पैसा खलास करायचा आहे नको घे रंग्या म्हणाला टायगर उठून झिंगऱ्याच्या दारात गेला चिंगीकडून दीड पावशेर ठोकून मिटक्या मारीत येऊन पहिल्या जागेवर बसला काही वेळ तसाच बसून मग थुंकून खाकरला डोके बधीर होऊ लागले तसा हसून म्हणाला मी दयारामचा सा सुपडा साफ करणार आहे ती वेळ गेली रंग्या उद्गारला कशी टायगर गंभीर झाला दयाराम हॉस्पिटलात होता तवा तुझं काम फत्ते झालं असतं रंग्या म्हणाला आणि टायगर नकार ती मान हलवीत म्हणाला नाही नाही मी वाघ आहे माझी करणी त्या दयारामं पहावी म्हणून मी थांबलो होतो कारण माझा टायगरचा था धडाका त्याला दिसला पाहिजे असं म्हणून तो हसू लागला तू कसला धडाका मारणार रंग्या उद्वेगाने म्हणाला आणि दयाराम एका डोळ्यानं काय पाहणार दयारामचा एक कान एक डोळा एका बाजूची मिशी याची चंदनने जाळून राग केली होती आणि त्यामुळं तो भयंकर क्रूप दिसत होता त्याला पाहून लहान मुले घाबरून पळत होती टायगर हसता हसताच रडू लागला दादा मला सर्व लोक वाईट म्हणतात मी साला आत्तीचा गुलाम आहे पण वाईट नाही मी फार फाके मारले दिडकीला मोता झालो मला दयारामनं कंगाल केलं बेकार केलं मी पापही केलं मला क्षमा करा चंपा भावी। चंपा चंपाभाभी मला हैवान समजते खरा आहे जातो मी पण दादा दयाराम गप्प बसलेला नाही तो किशोरी आणि सुकड्या यांनी पोलिसात अर्ज केला आहे की चंदन ही बदचालीची बाई आहे कमवती बाई आहे कसबीन आहे बडबडू नको रंग्या कडवट सुरात म्हणाला ही बातमी खरी आहे का त्याने असा अर्ज कधी केला परवा सुकड्यानं तो अर्ज गुदरला टायगर डबाव डोकीवर घेऊन म्हणाला त्यांनी भीती घालून लोकांच्या सह्या घेतल्या जातो असं म्हणून तो अंधारातून दयारामच्या मोटारीच्या रोखाना निघून गेला चंदन बदचालीचे आहे कसबीन आहे सुकड्यानं अर्ज केला आहे लोकांच्या सह्या घेतल्या आहेत हे ऐकून रंग्याचे मस्तक भांडले सुकड्याला ठार मारावा असं त्याला वाटू लागलं आणि तो चटकन उठून चालू लागला बेफाम होऊन पोलीस स्टेशनमध्ये शिरला आणि रात्रपाळीच्या अधिकाऱ्या जाऊन त्यानं लष्करी सलाम ठोकला कुणाचा तरी सुपडा साफ करून आलास वाटतं तो अधिकारी म्हणाला नाही अजून पण करणार आहे रंग्या म्हणाला साहेब चंदन विरुद्ध अर्ज आलाय होय आला आहे कुणी केला आहे सुकड्यानं खोटा आहे ते साहेब अनेकांच्या सह्या आहेत अधिकारी शांतपणे म्हणाला रांग्या ओरडला ते सर्व खोटा आहे सुकड्या लबाड आहे तो आता इतक्याच फोन आला अधिकाऱ्याने तो घेतला आग लागली आहे दायरामच्या सर्व मोटारी पेटले आहेत मग एकच धावपळ झाली अधिकारी व पोलीस पळत सुटले आग 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 लोक ओरडत होते धावत होते दयाराम त्या आग्नीकडे पाहत नाचत होता किंचाळत होता बर्बाद झालो या आगीनं माझं सर्वस्व भस्म झालं त्या दहाही मोटारी ढंडण जळत होत्या सर्व ज्वाला एक होऊन वर उफाळत होत्या त्या उग्र प्रकाशात तो डोंगर ती वस्ती सारे सारे उजळले होते आग धडधडत होती जणू दयारामचे कुकर्म पाप मगरुरी कुवासना सर्व काही ती आग मिटक्या मारीत आपल्या कराल दाडे रगडीत पारे होती पारेने तिची म्हातारी ऊर बडवून घेत होत्या आक्रोश करीत होत्या पोलिसांनी टायगरला पकडले होते तो शांतपणे त्या आगीकडे पाहून हसत होता आयुष्यात आपण आज फार मोठं कार्य केल्याचा भाव त्याच्या चे चेहऱ्यावर तळपत होता आग भडकतच होती मानवी धडपड निरर्थक ठरत होती थोड्या वेळाने आग जशी भडकली तशीच शांत झाली जळलेल्या लोखंडाचे सांगाडे धगधगू लागले आणि पाहणारे रोख परतले अर्धी रात्र झाली होती जागरणाने पोलीस अधिकारी अधिकच गंभीर दिसत होते ते कमी बोलत होते पण जलद चालत होते बंदी झालेला टायगर गजाड निर्धास्त बसला होता दयाराम नी त्याची मित्रमंडळी उभी होती ही आग रंग्यानं लावली त्यालाही अटक झाली पाहिजे दयाराम ओरडत होता शेवटी पोलीस अधिकारी वैतागून म्हणाला हे पोलीस स्टेशन आहे मासळी बाजार नव्हे आम्ही सर्व जाणतो तुम्हाला सुद्धा तसं नवं हो साहेब दयाराम नरम आला तो नमून म्हणाला रंग्यालाही पकडा का आम्हाला वेळ लागला आहे तो अधिकारी म्हणाला आग लागली तेव्हा रंग्या इथं या पोलीस स्टेशनवर हजर होता चोप बसा दयारामची वाचा बंद झाली आणि मग टायगरची जबानी सुरू झाली टायगर पोलीस अधिकाऱ्यांपुढे ऐटीत उभा होता जन्मात नव्हता इतका तो आनंदी दिसत होता ह बोल पोलीस अधिकारी शिंदे नजर रोखून म्हणाला तू दयारामच्या मोटार्यांना आग लावलीस नाही सरकार टायगरमध्येच तोंड घालून म्हणाला मी आज एक मोठं पाप जाळून खतम केलं आहे सरळ बोल मी सरळ बोलतो आहे तू म्हणे वेडा आहेस साहेब वेडा मी नाही टायगरच्या उत्तराने शिंदे साहेब चमकला तो म्हणाला दारू प्याला आहेस का कसा पिणार किसा अडवा येतो तो साला रोज खाली असतो टायगर म्हणाला पोलीस अधिकारी त्याच्या बोलण्याचा अर्थ लावू लागला तो म्हणाला मोटारी जाळून तू पाप जाळलं म्हणतोस पण त्या मोटारी होत्या ती दुसऱ्याची दौलत होती तुला कायदा कळतो का कळतो साहेब टायगर शांतपणे म्हणाला आणि म्हणूनच मी दरिद्री राहिलो मला जन्मभर सुखानं अन्न मिळालं नाही तुमचा कायदा माझ्याच मागे लागला त्यानं चोर सोडला तुला काय म्हणायचं आहे मला तुमचा कायदा कसा गलता नाही ते सांगायचं आहे टायगर पुढं सरकून म्हणाला ऐकता का कायद्याची करामत हां बोल हा काय म्हणतो ते ऐकून तरी घेऊया म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यानं हं म्हणून टेबलावर कोपरे टेकले आणि टायगर सांगू लागला लढाईच्या काळात एक डाकू डेपोत ड्रायव्हरचं काम करत होता पुढं त्याने कारकून दोस्त केला पहारेवाल्याशी संधान बांधलं तो म्हणाला मी सरकारची लूट करतो तुम्ही मला मदत करा चोरीचा माल सारखा वाटून घेऊ बेईमानी करणार नाही मग त्यानं त्या दोस्तांच्या मतीनं खूप खूप लूट केली मोठमोठी यंत्र मोटारी जे हवं ते पळवलं गब्बर झाला मग नोकरी सोडून शेठ झाला अगदी कायदे शीर झाला पुढं या कारकुनाची नोकरी कायदेशीरपणे जाऊन तो कायद्याने वेडाहून मेला आणि साहेब मग तो पहारेवाला कायदेशीरपणे बेकार झाला बेगर बेकार उपाशी जागला समजलं नाही पोलीस अधिकारी उत्तरला टायगर हसत म्हणाला नाहीच करणार साहेब तो डाकूचा कायदेशीर शेठ झालेला हा दयाराम त्या कारकुनाची हाडं मातीला मिळाली आणि तो पहारेवाला म्हणजे हा टायगर विचारा त्याला सरकारी लूट करणारा हा डाकू कैद करा तुम्ही करणार नाही तुम्ही या चोराला पकडणार नाही कारण हा चोर कायदेशीर साव आहे आणि म्हणून या चोराच्या मोटारे मी जाळे आहेत टायगरची जबानी ऐकून पोलीस ऑफिसरने टवकरून दयारामकडे पाहिले सर्व पोलीसही पाहू लागले आणि दयारामचा एकुलता एक भेसूर डोळा गरागरा फिरू लागला काय म्हणतो आहे टायगर दयाराम शेठ पोलीस अधिकाऱ्याने शेठ या शब्दावर जोर देऊन विचारलं आणि दयाराम म्हणाला तो वाटेल ते म्हणेल पण त्याला पुरावा काय तो सर्व पुरावा जाळून टाकला असं म्हणून टायगर हसला टायगरचा खटला सेशन कमीट झाला चंदनचा खटला चालत होता तिथेच तो चालू लागला काही तारखा का एकाच दिवशी पडल्या आणि दोन्ही खटल्यांच्या निकालांची तारीख एकाच दिवशी आली दयारामला जाळल्याबद्दल चंदन आणि मोटारी जाळल्याबद्दल टायगर या दोन आरोपींचे भवितव्य तराजूत हेलकावे खाऊ लागले किती शिक्षा होणार याचा चंदन आणि टायगर हे दोघे पुन्हा पुन्हा विचार करीत होती कोर्टात चिक्कार गर्दी झाली होती पांडू बाबा राजाला घेऊन आला होता चंदन किती दिवसांसाठी जाणार याचा पांडू विचार करीत होता चंदन राजाला पोटाशी धरून अश्रू ढाईत होती चंपा स्वतःचा हुंदका आवरून चंदनला धीर देत होती आणि रंग्या खिशात हात घालून वाघासारखा गुरकत होता त्याची तीक्ष्ण नजर सुकड्याला शोधित होती दयाराम पारी तिची म्हातारी वगैरे दयारामचे दोस्त विजयी मुद्रा करून इकडून तिकडे फिरत होते पण कोणीच रंग्याच्या डोळ्याला डोळ्या भिडवीत नव्हतं कित्येकाने रंग्याची हायच खाल्ली होती न्यायमूर्तीने प्रथम टायगरचे निकालपत्र हाती घेतले ज्याला आपण न्याय देणार तर दुर्दैवी प्राणी कोण म्हणून उगीच नजर फिरून चेहरा गंभीर केला आणि शांतपणे निकालपत्र वाचून दाखवले अखेर टायगरला दोन वर्ष सक्तमुजुरीची शिक्षा त्यांनी सांगितली दोन वर्ष सक्तमजुरी टायगरने निर्विकार चेहरा केला शून्यात नजर भिरकावली गालात हसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं टायगर दोन वर्षांसाठी निघाला एक निराळे जीवन जगण्यासाठी निघाला तो चंदनकडे वळून म्हणाला जातो तुम्ही घाबरू नका माणसाने कधी घाबरू नये मग त्याने चंपाला हात जोडले भाभी आता मी परत येणार नाही त्यावेळी त्याचे डोळे भरले निबक रंग्याला मिठी मारून त्याने नाक फुगवले त्याच्या हातात हात देऊन तो म्हणाला दादा जातो माझी पनवती संपली मेरीला माझा सलाम सांगा असं म्हणून तो हसत ऐटीत पोलिसांबरोबर निघून गेला आणि चंदनचे निकालपत्र न्यायदेवतेने हाती घेतले चंदन श्वास रोखून ऐकू लागली तिचं काळीस धडधडू लागलं सर्वत्र शब्दता निर्माण झाली आणि चंदनच्या निकालपत्राचा शेवटही दोन वर्ष सक्त मजुरी हे शब्द उच्चारून झाला दोन वर्ष सक्त मजुरी हे शब्द ऐकून चंदाने हंबरडा फोडला दोन वर्ष युगासारखी वाटून ती धाय मोकलून रडू लागली ती तुरुंगाला भीत नव्हती तर आता राजा कसा जगणार या एकाच कल्पनेनं तिचं काळी दुभंगलं होतं पांडू चंपा रंग्या यांनी चंदनची समजूत घातली धीर दिला सांगितलं आम्ही राजाला सांभाळू दर पंधरा दिवसांनी भेटू काळजी करू नको आल्या प्रसंगाला धिराणे तोंड दे पण मी दोन वर्ष जगणार का माझीने राजाची भेट होणार का मला गरीबाला विनाकारण गुंतवलं चंदन लहान मुलासारखी मुसमुसून रडू लागली बेदरलेला राजा तिच्या हृदयाशी बिलगला होता मागे उभे असलेले पोलीस त्याला यंत्रासारखे भासत होते पण आईपासून मूल वेगळं करून चंद्रला मोठारीत घालणं त्यांना कठीण झालं होतं त्यांच्याही अंतकरणात पाझर फुटला होता एक पोलीस हळूच म्हणाला बाई चल चंदन उठली राजाला चंपाकडे देऊन तिने पांडूबाबाचे पाय धरले पायावर डोके टेकून ती म्हणाली माझ्यावर उपकार करा मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन ते फेडीन पण पण माझ्या राजाचं जतन करा ती उठली पाठीवरचा पदर पुढे घेऊन त्याचा बोळात तोंडात कुंबून तिनं राजाकडं पाठलं तिचे डोळे बोलत होते राजा, राजा रडू नको रडू नको माझी वाट पहा मी येईन वाट पहा वाट पहा ती भरकन निघून गेली आणि मोटारीत झिरली जाळीचे दार बंद होता चंदन दृष्टी आड झाली राजा मोटारीकडे धावला मोटारी, मोटारी जवळ जाऊन आईकडे पाहू लागला पण जवळ असून ती दिसत नव्हती मग मान उंचावून त्याने हाक मारली आई जाते सुखी रहा चंदनचा आवाज चिरफाळा आणि ती मोटार धावत निघाली राजा बाबाकडे जाऊन म्हणाला बाबा आई कुठे गेली तुरुंगात का गेली सरकारनं नेली मग मला आई मी आहे मला जवळ कोण घेणार मी घेणार आणि मायाला मीच घेणार राजाने डोळे पुसले चंपा अश्रू ढाळी चालत होती रंग्या दात ओठ खात होता कडेकोट पहाऱ्यात चंदन पहिल्या दरवाजातून मुख्य कचेरीत शिरली तिला पाहून कारकून मंडळी बावरली तर्क करू लागली या बाईनं काय बरं केलं असेल चंदनची नोंद झाली कैदी क्रमांक तुरुंगाचे कपडे वगैरे विधी पार पडले निती तुरुंगाच्या मुख्य दरवाजाकडे निघाली पण एकाएकी दचकून थांबली गोपाल तिच्या पुढ्यात उभा होता तुरुंगातील कष्टाने तो खंगला होता त्याचे डोळे आत ओढले होते गालांची बेकन निघाली होती आणि तो भयान दिसत होता धोका अशी अक्षर असलेली एक लहान पाटी त्याच्या गळ्यात लोंबत होती चंदनकडे पाहून तो आश्चर्यचकित झाला होता तो शांतपणे म्हणाला चंदन मला ओळखलस कोण तू तिने संतापाने विचारलं मी मी गोपाल तू काय करून आलीस नवल आहे नवल कसलं ती बेफिकीरपणे म्हणाली जे तू करून आलास तेच मी केलं आहे आता बाजूला हो अस तुझी घमेंड अजून कायम आहे तर पण या ठिकाणी तरी सरळ बोल तू जर माणूस असतास तर बोलले असते जनावराशी काय बोलायचं ठीक आहे जा पण सावध रहा मी गोपाळ आहे मला या तुरुंगाच्या भिंती अडवू शकणार नाहीत त्यानं शब्दाऐवजी चंदनवर निखारे उधळले आणि पाऊल उचरून निघालेली चंदन थांबली ती म्हणाली हलकट ती बराकीत शिरली गोपाळचा भिसूर चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हलता हलत नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या रात्री आठ वाजता आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद